नमस्कार मंडळी, फूड कल्चर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण कोकणातील पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, खरवस। चला तर वळूया आपण आपल्या आता रेसिपीकडे। इथे गाईच्या चिकाचं दूध मी अर्धा लिटर घेतलं आहे आणि त्यासाठी मी अर्धा किलो गूळ वापरणार आहे। एका पातेलीमध्ये अर्धा किलो गूळ घेऊन त्यामध्ये चिकाचं दूध हळूहळू करत गूळ पूर्ण विरघळून घ्यायचं आहे। पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार श्री परशुरामांनी केली। त्यामागील कथा अशी आहे, श्री परशुरामांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे अरबी समुद्राला मागे हटण्याचा आदेश दिला। समुद्राने श्री परशुरामांच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले। त्यानंतर भगवान श्री परशुरामांनी सह्याद्रीवरून शरसंधान केले। शरसंधान केल्यानंतर 400 योजके म्हणजेच जवळजवळ 5000 किलोमीटर अरबी समुद्राला मागे जावे लागले। त्यानंतर कोकणची भूमी निर्माण केली। काही कालावधीनंतर भगवान श्री परशुराम कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले। इथे माझा अर्धा किलो गूळ ह्या दुधामध्ये व्यवस्थित विरघळला आहे। इथे आता अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे। आपल्या खरवसचा गोडवा आणि खरवस तयार झाल्यानंतर त्याची कटिंग छान होण्यासाठी एक वाटी साखर वापरणार आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। यामध्ये आता अर्धा चम्मच हळद घ्या। हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। जिरे पचनासाठी खूप चांगले असते, त्यासाठी एक चम्मच जिरे ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घ्या। छान असा खमंग वास येण्यासाठी जायफळ आणि वेलची पूड ऍड करा। हे सर्व मिश्रण आता हाय स्पीडला मिक्स करून घ्या। वरून केसर ऍड करा। अशा रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन पाहू शकता। खरवस खाल्ल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते। पातेलीवर झाकण द्या। आता एका मोठ्या खोलगट पातेलीमध्ये पाणी ठेवून लगेचच आपला चिकाच्या दुधाचा पातेली ठेवा आणि त्यावर झाकण द्या। आपल्याला हे चिकाचं दूध जवळजवळ अर्धा तास शिजू द्यायचा आहे। अर्ध्या तासानंतर आता आपण हे ओपन करून बघूया। खरवसला खूप छान असा खमंग वास येत आहे। आता आपण ह्याला सुरीच्या मदतीने कट करून घेऊ। तुम्ही इथे पाहू शकता किती स्मूथली असं कट होत आहे, म्हणजेच आपला खरवस हा व्यवस्थित शिजला आहे। हे सर्व एका ताटामध्ये ओतून घेऊ। मी लहान असताना जर कोणी घरात चिकाचं दूध दिलं तर ह्याची रेसिपी आजी आवर्जून करायची आणि ते खरवस खूप सुंदर व्हायचं। तयार आहे आपलं तोंडात पटकन विरघळणारा मलाईदार पारंपरिक असा खरवस। खूप छान असा टेक्स्चर आला आहे, तुम्ही खरवस पाहू शकता। कोकणाबद्दलची माहिती आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्ही माझ्या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।